नमस्कार, मी दिनेश खांजी. आपण बघताय न्यूज डंका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात येत आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांच्या भव्य प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर छत्रपती शाहू महाराज उभे आहेत, त्यामुळे मोदी यांची ही सभा कोल्हापूरच्या गादीचा अपमान आहे अशा प्रकारचा दावा महाविकास आघाडीचे नेते करतायत. परंतु आजवरचा काँग्रेसचा इतिहास जर आपण पाहिला तर छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणं हाच त्या गादीचा अपमान आहे अशा भावना कोल्हापूरकर जनतेच्या मनात आहेत. कोल्हापूरकर शाहू महाराजांनी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारल्यानंतर ही उमेदवारी आपण का स्वीकारली याबाबत एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. काँग्रेस हा देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे, या पक्षाचा स्वातंत्र्य लढ्यात सहभागसुद्धा आहे, म्हणून आपण काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली असं शाहू महाराजांनी सांगितलं होतं. परंतु त्याच्यापुढे शाहू महाराज जे काही म्हणाले ते थोडंसं विनोदी आहे. ते असं म्हणाले की आपण काँग्रेसमध्ये राहून संविधानाच्या रक्षणाचं काम करणार आहोत. काँग्रेसने देशाच्या घटनेमध्ये 103 वेळा दुरुस्ती केली, काँग्रेसने घटनेचं पावित्र्य वारंवार पायदळी तुडवलं आणि आणीबाणी लादून या देशाच्या घटनेचं 13वा घालण्याचा प्रयत्नसुद्धा काँग्रेसने केला होता. त्यामुळे अशा काँग्रेस पक्षाची उमेदवारी स्वीकारून शाहू महाराज संविधानाचं रक्षण नेमकं कोणापासून करू इच्छितात हे काही कळायला मार्ग नाही आहे. कदाचित या निवडणुकीमध्ये जनतेला त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. फक्त एवढंच नाही आहे, काँग्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा काँग्रेस आणि छत्रपतींची गादी, काँग्रेस आणि छत्रपतींचा वारसा हे समीकरण कुठे जुळत नाही आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा कधीही जय जयकार केला नाही आणि ही परंपरा जवाहरलाल नेहरू यांच्यापासून सुरू आहे. दिल्लीतल्या तमाम रस्त्यांची नावं तुम्ही आठवून बघा, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्वीकारण्याच्या पूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे. दिल्लीमध्ये तुम्हाला शहाजहान रस्ता मिळेल, हुमायून रस्ता मिळेल, औरंगजेबाच्या नावाने रस्ता मिळेल, बाबराच्या नावाने रस्ता मिळेल, अर्थात यातली काही नावं मोदी सरकार आल्यानंतर बदलण्यात आली. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये मात्र दिल्लीतल्या तमाम रस्त्यांना मुघल सम्राटांची नावं देण्यात आली. काँग्रेसला त्यांच्या सत्ताकाळामध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली नाही. काँग्रेसने कायमच छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या इतिहासाचा तिरस्कार केला, उपेक्षा केली. दिल्लीमध्ये संसदेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आज उभा आहे. या पुतळ्याचं अनावरण 2003 झालं जेव्हा केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. देश स्वतंत्र झाला 1947 साली आणि छत्रपतींचा पुतळा संसदेच्या प्रांगणामध्ये स्थापित व्हायला इतक्या दशकांचा काळ जावा लागला. कारण या संपूर्ण काळामध्ये देशात काँग्रेसचं सरकार होतं किंवा काँग्रेसी विचारांचं सरकार होतं. ज्या सरकारला कायम छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास आणि त्यांच्या विचारांचं वावडं होतं. या देशाला काँग्रेसने अनेक पंतप्रधान दिले, परंतु त्यापैकी एकही पंतप्रधानाला संसदेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हवा अशा प्रकारची बुद्धी झाली नाही. आणि त्याच काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आज छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरमधून निवडणूक लढवत आहेत. शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांना उभाटा शिवसेनेचा पाठिंबा आहे. ज्या शिवसेनेची घोषणा कधी काळी जय भवानी जय शिवाजी होती, आता उभाटा शिवसेनेची घोषणा झालेली आहे, हजरत टिपू सुलतान की जय. दुसरे एक मित्रपक्ष शरद पवार जे स्वतःला जाणता राजा म्हणून घेतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणणं त्यांना अजिबात आवडत नाही, पटत नाही. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे MIMने कोल्हापूरकर छत्रपतींना या निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. तीच MIM ज्यांचे नेते औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होतात, त्या MIMचा पाठिंबा नाकारण्याचं धाष्ट्य छत्रपती शाहूंनी दाखवलं पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने हे घडलं नाही. 2024 या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर मतदारसंघामध्ये एक विशेष योग जुळून आलेला आहे. 2009 लोकसभा निवडणुकीमध्ये सदाशिव मंडलिक यांनी संभाजीराजे यांचा पराभव केला होता. 2024 निवडणुकीमध्ये संभाजीराजे यांचे पिताश्री शाहू महाराज यांची सदाशिव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक यांच्या समोर लढत आहे. संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि छत्रपती शाहू हे महाविकास आघाडीचे. संजय मंडलिक पहिल्यांदा इथून 2014 लढले धनंजय महाडिक यांच्या विरोधात, तेव्हा संजय मंडलिक यांचा पराभव झाला होता. त्याच्यानंतर 2019 संजय मंडलिक यांनी या पराभवाचे उट्टे काढले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या धनंजय महाडिक यांचा पराभव केला. आज हे दोघेही महायुतीच्या सोबत आहेत आणि शाहू महाराजांच्या विरोधात धनंजय महाडिक हे संजय मंडलिक यांच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्यासाठी ताकद लावताना दिसत आहेत. संभाजीराजे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली होती,
परंतु राज्यसभेची टर्म संपल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वराज या नावाने नव्या पक्षाची चूल मांडली. खरं तर शाहू महाराजांनी त्यांच्या पक्षातून निवडणूक लढवली पाहिजे होती, आपल्या मुलाच्या पक्षातून निवडणूक लढवली पाहिजे होती की जेणेकरून शाहू महाराजांची ताकद या नव्या पक्षाला प्राप्त झाली असती, त्या पक्षाला बळ मिळालं असतं, संभाजीराजेंना बळ मिळालं असतं. परंतु शाहू महाराजांनी काँग्रेसची ताकद घेऊन निवडणूक लढवणं पसंत केलं आणि काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. शाहू महाराजांची उमेदवारी हा संभाजीराजेंना मोठा धक्का मानला जातो, कारण त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली होती. स्वराज पक्ष हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि ते बऱ्यापैकी सक्रियसुद्धा झाले होते. त्यांचे दौरे सुरू होते, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या, जनतेचा संपर्क सुरू होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गडकिल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या मजारींच्या विरोधात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं आणि नव्या पक्षाची स्थापना करून राजकारणामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न होता. परंतु शाहू महाराजांनी या पक्षाचं दुकान सुरू होण्यापूर्वी त्याला टाळं लावण्याचं काम केलेलं आहे. कोल्हापूरकरांच्या मनामध्ये छत्रपतींच्या गादीबद्दल अतिवादर आहे, परंतु शाहू महाराजांना दिलेलं मत हे काँग्रेसच्या पारड्यात पडणारं मत आहे, ते राहुल गांधी यांच्या पारड्यात पडणारं मत आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाणारं मत आहे. ते नरेंद्र मोदी ज्यांनी पंतप्रधान झाल्यापासून किंबहुना त्याच्याही आधीपासून कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला आणि दुसऱ्या बाजूला गांधी नेहरू खानदान ज्यांना छत्रपतींची कधी आठवण झाली नाही, ज्यांना कायम छत्रपतींचं वावडं होतं. त्यामुळे कोल्हापूरकरांचा कस लागणार आहे, त्यांना निवड करायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करणारा पक्ष हवा की छत्रपती शिवाजी महाराजांची कायम उपेक्षा करणारा पक्ष हवा. खरं तर काँग्रेसने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केवळ आणि केवळ मुघल सम्राटांचा उदोउदो केला, त्यांचा जय जयकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांची पुसटशी आठवणसुद्धा काँग्रेसला त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधी झाली नाही, किंवा काँग्रेस नेत्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही विशेष आदरभाव आहे असंही कधी जनतेला दिसलं नाही. खरं तर काँग्रेसने एखाद्या मुघल सम्राटाच्या वंशजाचा शोध घेऊन त्याला तिकीट बहाल केलं पाहिजे होतं. परंतु राजकारणाची गणितंही कायम गुंतागुंतीची असतात, क्लिष्ट असतात, सर्वसामान्य मतदाराच्या आकलनाच्या पलीकडची असतात आणि त्याच गुंतातून कोल्हापूरमध्ये काँग्रेसने छत्रपतींच्या एका वंशजाला तिकीट बहाल केलेलं आहे. कधीकाळी वाचाळवीर प्रवक्ते संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्याकडे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागितला होता. तसा काही पुरावा छत्रपती शाहूंनी त्यांना दिलाय की नाही हे कळायला मार्ग नाही आहे, परंतु संजय राऊत त्यांच्या बाजूने जोरदार किल्ला लढवताना दिसत आहेत, मोदींना शहाणपणा शिकवताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये प्रचार करून छत्रपतींच्या गादीचा अपमान करत आहेत अशा प्रकारचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. अर्थात संजय राऊत यांना छत्रपतींच्या गादीपेक्षा काँग्रेसची चिंता जास्त आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी या देशाच्या इतिहासाला एक दिशा दिली, एक जबरदस्त विचार दिला आणि हा विचार छत्रपतींच्या गादीपेक्षा खूप खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा या विचारामध्ये आणि गादीमध्ये निवड करण्याची वेळ येईल तेव्हा निश्चितपणे विचाराला झुकत माप देणं हे प्रत्येक देशभक्ताचं काम आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं हेच काम करतायत. या देशामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार टिकवायचा असेल तर काँग्रेसचा विचार नामशेष करण्याची गरज आहे. मोदी कोल्हापूरमध्ये येऊन नेमकं तेच करतायत. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.